काँग्रेस मधला कदाचित अशोक चव्हाण पहिल्यांदा जातोय बीजेपी मध्ये की माजी मुख्यमंत्री चव्हाणांचं पहिलं नाव पृथ्वीराज चव्हाण दोघं पहिल्यांदा त्याच्यापैकी कोण चालले तर रेस लागली कोण बीजेपी मध्ये चालले पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदा गेले तर अशोकराव थांबतील अशोकराव पहिल्यांदा गेले तसे पृथ्वीराज थांबतील पण उरलेल्यांची लाईन लागून जाईल ना सांगण्याचा हा की हा जो मुस्लिम मास जो काँग्रेसकडे आशेने बघत होता आता तीच पार्टी शिल्लक राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे वंचित शिवाय आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत संयमाने या मुस्लिम वर्गाशी जुळण्याचा समजून घेण्याचा हा जर प्रयत्न आपण असा केला तर आपण 50% वरती हा मतदार आज आपण आपल्याकडे घेऊ शकतो हा मतदार आपण आपल्याकडे घेऊ शकतो त्याच्यामुळे परिस्थिती ही आशादायक आहे आणि म्हणून ते आपल्याला फोडाफोडीचा कार्यक्रम चालू करतील मी एवढंच म्हणतोय की ज्याच्या डोक्यामध्ये जायचं आलंय त्यांनी अजून एक डोक्यामध्ये ठेवावं 10 लाख त्यांनी एक अजून डोक्यात ठेवावं 10 लाख बाबा तू बोलतोयस ना मला येतो ना 10 लाख दे त्याच्यामुळे फोडाफोडी होईल नाही असं नाही प्रयत्न चालले अनेक कार्यकर्ते मला फोन करतात आज यांनी बोलवलंय जाऊ का म्हटलं तो तू असं कर म्हटलं ते त्याला घरी जेवायला बोलव तू बोलतो घरी जेवायला बोलवलंय म्हणून तेच मला फोन करतात प्रकाश तुम्ही त्याला का सांगितलं की मला घरी जेवायला बोल माझ्या पक्षामध्ये काय होईल हा म्हटलं तुझं काय होईल म्हटलं त्याचं काय होईल हे लक्षात घे ना म्हटलं घेऊन जात असेल तर जा घेऊन म्हटलं होतं माझी चिंता नाही म्हटलं होतं काळजी करू नको म्हटलं होतं पण म्हटलं माझी त्याच्या वतीने म्हटलं मी डिमांड ठेवतोय तू म्हटलं त्याला 5 लाख दे अहो तू काय प्रकाश 5 लाख द्या आहे का त्याच्याकडे तेवढी म्हटलं नाही म्हणूनच सांगतोय त्याला दे म्हणून म्हटलं की इतिहास सर ही परिस्थिती बदलणार म्हणजे इथे असणारा फोडाफोडीचं बीजेपीचं राजकारण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालणार आहे तर त्यांना आमच्याशिवाय दुसरं कोणी राहणार नाही याची त्यांना दक्षता घ्यायची आहे आणि त्यांना आपण सांगितलं पाहिजे तू 2 घेऊन गेलेस तर 4 नवीन मी जोडले तू 2 घेऊन गेलास तर 4 मी असणारा जोडले अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे की ह्या ज्या बातम्या येतील इग्नोर करायचं अजिबात त्याच्यावरती वेळ घालवायचा नाही जो गेला त्याला म्हणायचं दिल्या घरी सुखी राहा आणि आपण आपल्या कामाला लागायचं मी असायला मानतोय की आपण असणारा हा सगळा फोर्स महाराष्ट्रामध्ये उभे करा आज आपण इथे सगळेजण जमलात त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे धन्यवाद मानून मी आपली असण्याची रजा घेतो.